एक मिनिट मी प्रत्येकाच्या उत्तर द्यायला बांधील नाही. एक मिनिट असले उठसुंबे लोकांच्या उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही, मोकळा नाही. मी सांगितलं ना त्या व्यक्तीच्या संदर्भात मी उत्तर द्यायला बांधील नाही. त्याच्यावर त्याने कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो काही एवढा मोठा नेता लागून गेला नाही. त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलेलं आहे. त्यांना मी सोळो की पळो करून सोडलेलं आहे, त्यामुळं अजित पवार निरुत्तर आहेत. ते आता हे काय बोलतात, त्यांच्याकडे उत्तर राहिलं नाही, त्यामुळं मी त्यांना योग्य उत्तर बारामतीत जाऊन देईन. मी काय इथं देणार नाही, पण त्यांना योग्य उत्तर मी देईन. मी राज्यभरामध्ये त्यांना त्यांचं सरकार असतानाही सळो की पळो करून सोडलं होतं. आज आमची सत्ता असताना सुद्धा मी लोकांच्या मध्ये जातोय, लोकांना जागरूक करतोय. त्यांच्या बरोबर जी लोक गैरसमजानं बरोबर होती त्यांना बाजूला करतोय. त्यामुळं हे पवार कुटुंब असं बावचळल्यासारखं करतंय, त्यामुळं ते त्या पद्धतीनं स्टेटमेंट करत राहतात. मी त्यांना योग्य वेळी उत्तर देईन. जनतेने त्यांना मतं जास्तीची दिली म्हणून त्या मस्तीमध्ये आणि त्या माझामध्ये त्यांनी जाऊ नये. या जनतेनं अनेक लोकांना घरी बसवलेलं आहे. इंदिरा गांधींसारख्यांचा पराभव झालाय, त्यामुळं अजित पवार ही किस झाड की पत्ती आहे. त्यांना सुद्धा काही काळामध्ये त्यांचं उत्तर मिळेल.